वसई पूर्वेच्या भोईदापाडा परिसरात एक एटीएम तोडण्यात आले. एटीएम तोडून त्याचं कटर मशीनने कापलं आणि त्यातले रोकड लंपास घेऊन पसार झालेले. चोरट्यांनी मध्यरात्री 2 सुमारास ही घटना घडवलेली आहे आणि यातून तब्बल 5-14 लाख रुपये घेऊन चोरटे पसार झालेले आहेत. हिताची कंपनीचं एटीएम आहे आणि सर्व बँकेचे कार्ड इथे चालतं. म्हणजे कुठल्या एका बँकेचं असं स्पेशल एटीएम नाही, ऑल बँक कार्ड एक्सेप्टेड असं याच्यावर लिहिलेलं आहे आणि सर्व कुठल्याही बँकेचं कार्ड इथे चालतं. याआधी देखील वसई परिसरात अशाच प्रकारची एटीएम तुटली होती, त्यातून देखील 15-16 लाख रुपये लंपास झाले होते. आणि भोईदापाडाच्या मुख्य रस्त्यावर हे एटीएम आहे आणि असं असताना देखील अशा प्रकारे इथून रक्कम चोरीला जाते. पुन्हा एकदा एटीएमच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे, कारण बँका जर एवढे लाखो रुपये ठेवतात तर एक छोटासा वॉचमॅन का ठेवू शकत नाही, हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झालेला आहे. याआधी देखील पोलिसांनी सर्व एटीएम लोकांना नोटीस दिल्या होत्या की तुम्ही तुमच्या एटीएमची सुरक्षा ठेवण्यासाठी सीसीटीव्ही किंवा काही ठेवा. या एटीएम मध्ये प्रथम दर्शनी सीसीटीव्ही नसल्याचे देखील दिसून येते. तर दुसरीकडे वालिव पोलिसांचा रात्रीचा पहारा कुठे काय कमी पडतोय का, हा सवाल उपस्थित झालाय. तर वालिव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये 1 महिन्यापूर्वी धुमाळनगर परिसरात अशाच प्रकारची घटना घडली होती. रात्रीच्या अंधारात येऊन एकाने एटीएम फोडलं होतं आणि लाखो रुपये लंपास केले होते, त्यातली ही दुसरी घटना आहे. त्यामुळे एटीएम चोरांना पकडण्याला आता वालिव पोलिसांना स्पेशल टीम करावी लागणार आहे. एचपी लाईव्ह साठी अनिल पटेल सोबत प्रवीण नलावडे, वसई.